आज निकाल लागला आणि सोशल मीडियावरती यशस्वी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन अशा पोस्ट फिरू लागल्या. तुम्ही नापास झाले असाल, तुम्हाला अपयश आलं असेल तर खचून जाऊ नका, कारण इतिहासाच्या पानावर कित्येक नावं तुम्हाला असे दिसतील जे आयुष्यामध्ये कित्येक वेळा नापास झाले, मात्र खचून न जाता त्यांनी पुढील आयुष्यामध्ये यशोशिखर गाठलं. अपयशी झालेल्या त्या विद्यार्थ्यांचं खास अभिनंदन या ठिकाणी मी करू इच्छितो, कारण तुमचं अपयश बघून मला लॅटिनमध्ये नापास झालेले महात्मा गांधी आठवतात. तुमचं अपयश बघून मला जीवशास्त्र, फ्रेंच इतिहास आणि चित्रकलेत नापास झालेले महान शास्त्रज्ञ आइन्स्टाईन आठवतात. दहावीत 3 वेळा बसूनही कधीच पास न झालेले जे कृष्णमूर्ती मला आठवतात. महान शिल्पकार अगस्तू, जो शिल्पकलेच्या परीक्षेत 3 वेळा नापास झाला आणि त्यानंतर कधीच परीक्षा देऊ शकला नाही, तो महान शिल्पकार मला आठवतो. 2 वेळा नापास झालेले विस्टन चर्चिल मला आठवतात. MA परीक्षेत नापास झालेले लोकमान्य टिळक मला आठवतात. गणित विषयात नापास झालेले कुसुमाग्रज आणि त्यांचं वाया गेलेलं वर्ष मला आठवतं. तुम्ही नापास झालेले असाल तर खचून जाऊ नका, कारण तुमचं अपयश बघून मला कॉलेजमध्ये असताना रामानुजन नापास झालेले आठवतात. लॉच्या पहिल्या वर्षात नापास झालेले यशवंतराव चव्हाण मला आठवतात, ज्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. दया पवार दहावीत नापास झालेले आठवतात. गणितामध्ये 100 पैकी 0 मार्क्स पडल्यामुळे नापास झालेले नाशी फडके आज मला तुमच्या अपयशामध्ये दिसतात. 50 पैकी 0 मार्क मिळालेल्या शांता शेळके मला आज आठवतात. राज कपूरचे तुम्ही कित्येक सिनेमे कदाचित बघितले असतील. 10वीनंतरच्या प्रिलिमच्या परीक्षेत नापास झाले आणि त्यानंतर कधीच शाळेत न गेलेले राज कपूरसुद्धा मला तुमच्या अपयशामध्ये दिसतात. त्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला अपयश आलेलं असेल, तुम्ही नापास झालेले असाल, तर आज तुमचं हार्दिक अभिनंदन मी करू इच्छितो, कारण 8वीत असताना उर्दूमध्ये आणि कॉलेजमध्ये असताना गणित विषयात नापास झालेले गुलजार मला तुमच्या अपयशामध्ये आठवतात. आणि शालांत परीक्षा पास होण्यासाठी ज्यांना 3 वाऱ्या कराव्या लागल्या, ज्यांनी पुढे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं, असे सुशीलकुमार शिंदे मला तुमच्या अपयशामध्ये दिसतात. तुम्ही नापास झाले असाल, तुम्हाला अपयश आलं असेल तर खचून जाऊ नका, कारण इतिहासाच्या पानावर कित्येक नावं तुम्हाला असे दिसतील जे आयुष्यामध्ये कित्येक वेळा नापास झाले, मात्र खचून न जाता त्यांनी पुढील आयुष्यामध्ये यशोशिखर गाठलं. त्यामुळं खचून न जाता पुन्हा उभं राहा, पुन्हा जिद्दीनं लढा, यश तुमची वाट बघताय. तुम्ही अपयशी झालात, नापास झालात आणि तुम्हाला इतरांपेक्षा आगळं वेगळं करून दाखवण्याची काहीतरी संधी निर्मिकानं दिलेली आहे, त्यामुळं तुम्ही अपयशी झालात त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन आणि तुमच्या यशस्वी भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.